सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी डीटी आंबेगावे, आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव आणि चिन्हावर निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली। काय काय घडलं? शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी कोणाची याबद्दलची लढाई सुरू झाली आहे। शरद पवार आणि अजित पवार गटाकडून पक्ष आणि चिन्हावर दावा केला जात आहे। याबाबतची सुनावणी सध्या निवडणूक आयोगासमोर सुरू आहे। आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून जोरदार युक्तिवाद करत शरद पवार पक्षाचे अध्यक्ष असल्याचा महत्त्वाचा दावा यावेळी करण्यात आला। गेल्या सुनावणीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलाकडून युक्तिवाद करण्यात आला होता। अजित पवार गटाकडून शरद पवार गटावर गंभीर आरोप करण्यात आले होते। शरद पवार हे पक्षात हुकुमशाही राबवायचे, ते त्यांच्या मनाला पटेल त्या पदाधिकाऱ्यांची परस्पर नियुक्ती करायचे, तसेच त्यांच्या पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद बेकायदेशीर होतं असा युक्तिवाद अजित पवार गटाच्या वकिलाकडून करण्यात आला होता। अजित पवार गटाच्या या युक्तिवादावर शरद पवार गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला। शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी सलग 2 तास युक्तिवाद केला। त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील सुनावणी 20 नोव्हेंबरला होईल अशी माहिती दिली। नेमकं आजच्या 2 तासांच्या सुनावणीत काय काय घडलं जाणून घेऊया। अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे काय म्हणाले? या सुनावणीनंतर अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। सलग सुनावणी व्हावी अशी आमची मागणी होती। 20 तारखेनंतर सलग सुनावणी होणार आहे। काही तांत्रिक गोष्टी आम्ही कोर्टासमोर आणणार आहोत, त्यावर कोर्ट सुनावणी करतील अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली। शरद पवार गटाचे वकील काय म्हणाले? शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील सुनावणीनंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली। निवडणूक आयोगात जवळपास 2 तास सुनावणी झाली। आजच्या सुनावणीत आम्ही पहिल्यांदा युक्तिवादाला सुरुवात केली। यावेळी आम्ही अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक आणि अजब गोष्टी मागचे तथ्य निवडणूक आयोगासमोर मांडले। याचिकाकर्त्यांनी जे मुख्य दस्तऐवज निवडणूक आयोगात दाखल केले होते, त्यापैकी आम्ही 20,000 असे प्रतिज्ञापत्र शोधून काढले आहेत। त्यापैकी 8,900 प्रतिज्ञापत्रांचा चार्ट बनवून निवडणूक आयोगाला दिला अशी माहिती अभिषेक मनु सिंघवी यांनी दिली। अनेक प्रतिज्ञापत्रे ही खोटी बनावट आहेत। मृत्यू झालेल्यांचे देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत। अल्पवयीन मुलांचे देखील प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहेत। तर काही प्रतिज्ञापत्रामध्ये जे पदं लिहिण्यात आले आहेत ती पदं कधी पक्षात नव्हते। काही प्रतिज्ञापत्रामध्ये गृहिणी म्हणून असा उल्लेख आहे। आम्ही अशा 24 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रतिज्ञापत्रांची यादी केली आहे। हे सर्व खोटी प्रतिज्ञापत्र आहेत असा आरोप अभिषेक मनु सिंघवी यांनी केला। शरद पवार गटाकडून काय युक्तिवाद करण्यात आला? 1. अजित पवार गटाकडून बोगस कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत। जमा केलेल्या शपथपत्रामध्ये अनेक सदस्यांचा मृत्यू झालाय। 2. अजित पवार गटाची 2,000 पेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे खोटी आहेत। 3. अजित पवार गटाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये काही मृत पदाधिकाऱ्यांचे नावं आहेत। 4. शिवसेनेच्या सुनावणीवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिज्ञापत्र ग्राह्य न धरता निकाल देण्यात आल्याचं निदर्शनास आलंय। शिवसेनेसारखी वागणूक आम्हाला देण्यात येऊ नये, आमची प्रतिज्ञापत्र ग्राह्य धरण्यात यावी। 5. शरद पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत। राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत शरद पवारांना अधिकार देण्यात आले होते। पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचं पत्र देताना अजित पवार यांचंही अनुमोदन होतं असा शरद पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला। दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी ही 20 नोव्हेंबर रोजी होणार आहे। तसेच ही सुनावणी सलग व्हावी अशी अजित पवार गटाची मागणी होती। ही मागणी निवडणूक आयोगाने विचारात घेतली असून यापुढे दैनंदिन सुनावणी पार पडेल। सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स।